हरिओम श्रीराम अंबदिया नाथ संबी मी सुनीता वीरा पाटील जळगाव जिल्हा हायस्कूल उपासना केंद्र मी माझ्या कोरोना काळातील 2020 मार्च 2020 पासून कोरोना शेतील अगदी आपल्या भारतामध्ये जबरदस्त सुरू झालेला आणि जुलैमध्ये माझ्या आईचा अनुभव मी सांगते माझ्या आईचं वय साधारण 73 आहे तर तिला एकाएकी रात्री झोपेत 3:30 वेळेस तिच्या दातखिळी बसली हाताच्या मोठी घट्ट वाढल्या गेल्या आणि तोंड तिला रक्ताची उलटी झाली त्याच्यामुळे आणि तिच्याजवळ तिचे दोघं नातू झोपलेले होते दोघं बाजूने एका नात्याला बापुंडीचं जाग आणून दिली असेल असं मला असं वाटतं की इतक्या रात्री तो कधी जागा होत नाही पण त्या दिवशी तो रात्री उठला आणि आजीकडे बघायला लागला तर आजीला पाहून त्याने लगेच त्याच्या भावाला म्हटलं की दादा काय झालं आजीला बघ आजीने रक्ताची उलटी केलेली आहे आणि ती कशी तरी करते मग त्याने लगेच माझ्या भावाला ठेवलं रात्री झोपेतून आणि सांगितलं की पप्पा आजी ना काहीतरी करते आजीला काहीतरी झालंय मग भाऊ अगदी रडायला लागला मग आई बहिणी त्याला माझ्या भावाला धीर द्यायला लागली आणि तिला सांगितलं तिला अशी बुद्धीच असली की तिने लगेच आईला उडी लावली आणि तिला बरं वाटायला लागलं पण ती थोड्या वेळाने झोपेतच चालायला लागली आणि झोपेत चालत होती आणि ती आई भाऊ तिला म्हणत होतं की आई तू झोपेत का चालते झोप न झोप चालू नकोस मग आई म्हणते की भाऊ मी चालत नाही आहे मी झोपते तर तो म्हणतो नाही आई तू चालते झोपून राहा असं करत करत ती रात्र पास झाली आणि सकाळी उठल्यानंतर लगेच तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं तो काळ असा होता की कुठलेच डॉक्टर ॲडमिट करून घेत नव्हते डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटललाच नेत होते तर तिला सिव्हिल हॉस्पिटलला नेताना तिला ते दिसलं की आपल्याला सरकारी दवाखान्यात नेलं जात आहे आणि तिथे कोणत्या पेशंटला नेतात हे तिला माहिती होतं म्हणून ती या भाऊला म्हणायला लागली की भाऊ मला कोविड झालेला नाही आहे तू घरी येऊन चल मग भाऊ म्हणतो की नको तू काही घाबरू नको तुला काही कोविड झालेला नाही आहे तू घर आजच्या दिवस आपण राहू इथे टेस्ट करू आणि मग तुला मी घरी घेऊन जाईल मग तिच्या टेस्ट वगैरे झाल्या आणि रिपोर्ट पण नॉर्मल आला तोपर्यंत मी इकडेच सुचित दादांना विचारलेलंच होतं की असं असं झालेलं आहे दादा काय करायचं दादांनी सांगितलं की रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणत राहा तर त्याप्रमाणे आमची सगळ्यांची रामरक्षा आणि हनुमान चालीसा सुरूच होती आणि तिचा रिपोर्ट पण नॉर्मल आला रात्र झाली आणि भाऊला काळजी वाटायला लागली की रात्री आता काय करायचं आई झोपेत चालते हिला हिच्याजवळ कोणालाच थांबू देत नाही आणि तिच्या शेजारी पाजारी सगळे कोविडचे पेशंट होते पॉझिटिव्ह पेशंट होते आणि आता हिला जर कोविड झालं तर आणखी काय होईल त्याला भीती वाटत होती आणि इकडे आई पण नाही म्हणत होती रात्री मुक्कामी राहिला आणि त्यावेळेस असं झालं होतं की तिथे एका रुग्णाला टॉयलेटमध्येच त्या रुग्णाचा मृत्यू झालेला होता आणि तिथून म्हणजे त्याला येताच येत नव्हतं कोण म्हणजे कोणीच कोणाची काळजी घेत नव्हतं तर ह्याला भीती वाटत होती की आपली आई जर तिकडे बाथरूमला गेली तर मग काय होईल तिच्याकडे कोण पाहिजे पण तसं तिला रात्री जाण्याची पण गरज बसली नाही आणि दुसऱ्या दिवशी लगेच तिला तिथून डिस्चार्ज पण मिळाला आणि आज ती 16 माळा गजर करते आहे आणि उपासना सगळ्या व्यवस्थित करते आणि ते केवळ फक्त आणि फक्त माझ्या बाबूंच्या आकारण कारुण्यामुळेच ती सगळं व्यवस्थित करते हरिओम श्रीराम अंबदिया नाथ संबी